औरंगाबाद विभागामधील परभणी जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत. तरी परभणी जिल्ह्याची ऑफिशियल वेबसाईट आहे parbhani.gov.in. तर याविषयी इथं थोडी माहिती दिलेली आहे. परभणी ज्याला पूर्वी प्रभावती नगर असे म्हटले जात होते आणि मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांपैकी हा एक जिल्हा आहे. तर हे एक महत्त्वाचा प्रश्न होऊ शकतो की परभणी जिल्ह्याचं पूर्वीचं नाव हे प्रभावती नगर होतं आणि हा संपूर्ण मराठवाडा प्रदेश पूर्वी निजाम राज्याचा भाग होता, नंतर हैदराबाद राज्याचा एक भाग बनला. म्हणजे जसं की भारत स्वतंत्र झाला त्यानंतर हे हैदराबाद राजवटीतनं मुक्त होऊन महाराष्ट्रामध्ये सामील झाला. तर परभणीचं क्षेत्रफळ आहे 6,250 वर्ग किलोमीटर स्क्वेअर, लोकसंख्या आहे 18 लाख, भाषा मराठी आणि गावे आहेत 848. त्यानंतर एकूण तालुके आहेत 9, त्यानंतर महानगरपालिका आहे 1 आणि नगरपालिका आणि नगरपंचायती आहेत 8. तर महत्त्वाची एवढीच माहिती यांच्या वेबसाईटवरती आहे. त्यानंतर आपण पर्यटनाची काही स्थळ पाहू यांचे. तरी पर्यटन स्थळ त्यांनी दिलेले आहेत, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री साईबाबा मंदिर पाथरी. हे परीक्षेच्या दृष्टीने विचारू शकतं, कारण सध्या साईबाबांचं जन्मस्थान कोणतं याबद्दल थोडा वाद चालू आहे, पाथरी किंवा शिर्डी. पण यांचं म्हणणं आहे की 1970च्या दशकात एक क्षेत्र संशोधन झाले की साईबाबांचा जन्म पाथरी गावात झाला असं ते सांगतात. त्यामुळं इथेही साईबाबांचा जन्म झाला असं मानलं जातं पाथरीला आणि परभणी जिल्ह्यात आहे. त्यामुळं हे एक तेवढं लक्षात ठेवा. बाकी हे दोन जैन धर्मांसंबंधी आहेत. बाकी तेवढं काही पर्यटन स्थळ यातलं काही विशेष नाही आहे, गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर महत्त्वाचं एवढंच आहे. तर आता आपण सरळ आपल्या नोट्समधले काही पेजेस बघू. हा परभणी जिल्ह्याचा नकाशा आहे, त्यामध्ये परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम आणि पूर्णा असे एकूण 9 तालुके एकट्या परभणी जिल्ह्यामध्ये आहेत. तर ही काही आपल्या नोट्सचे पेजेस आहेत. परभणी जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1960 पासून, क्षेत्रफळ 6,517 किलोमीटर स्क्वेअर, एकूण तालुके 9 आहेत, लोकसंख्या 18 लाख, घनता 282, बाल लिंग गुणोत्तर आहे 884 आणि सर्वसाधारण गुणोत्तर आहे 947. त्यानंतर मुख्य नदी आहे गोदावरी आणि तिची उपनदी पूर्णा नदी, दुधना नदी आणि कापरा नदी. गोदावरी नदी दक्षिण गंगा म्हणून प्रसिद्ध आहे. ही नदी गंगाखेड तालुक्यातून जाते. यामध्ये लेण्या पण आहेत, नेमगिरी जैन लेणी जिंतूरला आहेत. त्यानंतर एक धरण आहे लोअर दुधना धरण, जालना परभणी दुधना नदीवर स्थित आहे. डोंगररांग म्हणजे अजिंठा डोंगररांगाच्या उपरांगा, दक्षिणेस बालाघाट डोंगररांगा. आणि पठारावरील जो मैदानी प्रदेश आहे तो मराठवाडा पठार आहे. त्यानंतर समाधी स्थळ आहे संत जनाबाई, त्यांचं जन्मस्थान आहे गंगाखेड आणि शिर्डी साईबाबा जन्मस्थान पाथरी. याचे वैशिष्ट्य म्हणजे 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. 2012ला इथं महानगरपालिका अस्तित्वात आली. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ 1972ला स्थापना झाली परभणीला. एलदरी धरण विभाजनानंतर हिंगोलीमध्ये निर्माण झालं, ते तिकडे गेलं. आणि तिथं जे मानवत आहे त्या मानवतचे प्राचीन नाव मणिपूर असं होतं. तर बाकी ह्याच संदर्भात परभणी जिल्ह्याविषयी प्रश्न येऊ शकतात आणि परभणी जिल्ह्याची काही विशेष माहिती आम्ही दिलेली नसेल आणि परीक्षेच्या दृष्टीनं जर ती महत्त्वाची असेल तर कृपया आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.